अनेक ठिकाणी तुम्ही वास्तुशांतीला गेले असतील, घरभरणीला गेले असतील, आपल्या संस्कृतीनुसार संस्कारानुसार आपण हे दररोजच करत आलो, कारण समाजात राहतो, समाजाचे संकेत आपण पाळत असतो. बसा ना, खाली बसा बाई. आणि आपली एक संस्कार आहे, आपली संस्कृती आहे, ज्यावेळेस आपल्या जीवनामध्ये काही आनंदाचा क्षण येतो तर समाजाला आपण सहभागी करून घेत असतो, बरोबर आहे. कारण आनंदाच्या क्षणामध्ये स्वतःहून कोणी येणार नाही, स्वतःहून येतात ते आपले, त्यांनाही आपल्याला आमंत्रण द्यावं लागतं. तुम्हाला आमंत्रित केलं म्हणून तुम्ही आलात, वेळ नाही कोणाकडं. ही आपली संस्कार आहे, आपली संस्कृती आहे. आणि म्हणून त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे का त्यांनी घर घेतलं आहे. प्रत्येकाची एक स्वप्न असतं, अभिलाषा असते, मला राहायला घर हवं, फिरायला गाडी हवी, म्हणजे अन्न वस्त्र निवारा या अनुषंगाने आपल्या ह्या गरजा आहेत. ह्या गरजा भागवण्यासाठी आपण काम करतो, कोणी नोकरी करतं, कोणी व्यवसाय करतं, कोणी शेती करतं. तर त्या अनुषंगाने त्यांच्या जीवनातला आनंदाचा क्षण आहे. जीवनातली एक घराच्या निमित्ताने जी गरज आहे ती त्यांची आज पूर्ण झालेली, त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण झालेले आहे. म्हणून त्यांनी तुम्हाला सर्वांनाच ह्या आनंदाच्या क्षणामध्ये सहभागी करून घेण्यासाठी बोलवलेलं आहे. आता इतर ठिकाणीही तुम्ही अनुषंगाने जातात, वास्तुशांती असते, मग तिथं काय बघतात तुम्ही? काही साधू संत आलेले असतात, मग भगवद्गीतेचं पारायण करतात, होमहवनही करतात काही लोक. तर बऱ्याच ठिकाणी आपण हे जात असतो ना, अनुभव असतो, आणि मग तुम्हाला बोलवलं आहे, जावायला जायला पाहिजे. मग गेल्यानंतर मग आपण तोंड दाखवायचं काम करतो, काही प्रेझेंट असेल ते द्यायचं, जेवण करायचं, निघून जायचं, आहे की नाही? त्या निमित्ताने सारे नातेवाईक एकत्र असतात, गप्पा टप्पा आपण करतो, सुख दुःखाचं चावळतो, हा आला नाही तो आला नाही हे बघतो, जे आले त्यांच्याकडे आपलं लक्ष नसतं, कोण आलं नाही त्यांच्याकडे जास्त लक्ष असतं, आणि मग कानस आपण घेतो. ही एक आपली एक प्रवृत्ती असते, विचारधारा असते. आता धर्माला ताई जोडलेल्या आहे आणि माझे सत्संग ते ऐकतात, यूट्यूबवरती माझे सत्संग चालतात. गेली 20 वर्षापासून आम्ही धर्मजागृतीचं काम करतो, समाजापर्यंत जसा आहे तसा धर्म नेण्याचं काम करतो. परमेश्वर कृपेने, परमेश्वराच्याच शुभचिंतनाने हे कार्य परमेश्वरच करत असतो, परंतु आपली ड्युटी, आपलं कर्तव्य, आपलं करणीय असं म्हणून आम्ही ते करत असतो. तर ज्यावेळेस त्यांनी फोन केला की तुम्ही सांगत असतात हे कर्मकांड, विधी, ह्या सर्व अंधश्रद्धा आहे, आणि मग घर तर घेतलंय आणि त्याचं काहीतरी तर केलंच पाहिजे, मग करायचं काय? आता आपण घरं घेतो, बंगले बांधतो, हा जो प्रपंचाचा एक भाग आहे आणि प्रपंच शास्त्रामध्ये जड सांगितलेलं आहे. म्हणजे काय, गाडी चालते परंतु ती चालते का, ती चालवा लागते. विटा, सिमेंट, रेती सर्व एकत्र आलं, पाणी एकत्र आलं, मग बल्डी तयार होते का नाही ती करावं लागते. ते प्रपंच जड आहे. चार पदार्थ शास्त्राने आपल्याला सांगितलेले, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, यातला हा एक प्रपंचाचा भाग आहे. प्रपंच जड सांगितलं आहे. जड आहे म्हणजे तो चालत नाही, त्याला आधार द्यावा लागतो, मग तो उभा राहतो. या प्रपंचाला मायेचा आधार असल्यामुळे तो उभा राहिला आहे. आता वास्तू शांती करायची म्हणजे नेमकं काय करायचं? तो तो प्रपंच जड आहे आणि त्याला शांतच येतो. अजून अगोदर काय, अजून काय शांत करायचं? शांती करण्याची काय गरज पडली? पण ती एक परंपरा आहे. शांती करायची म्हणजे काय, की कळत न कळत या वास्तूच्या निमित्ताने आपल्याकडून, आता मी प्रार्थना म्हणून घेतली तुम्हाला, सर्व परमेश्वराच्या देवापुढं आपण प्रार्थना म्हटली की हा एक प्रपंचाचा भाग आहे, याची जाणीव आम्हाला बोधाद्वारे, ज्ञानाद्वारे तुम्ही दिलेली आहे, पण तरीही आमची ती मानसिकता आहे की आम्ही काय करावं, तुम्हाला कसं आवडवावं किंवा कसं प्रार्थना करावी, कशी विनंती करावी. आपण काय म्हटलं की कळत न कळत आम्हाला बोध झालाय, ज्ञान झालंय, धर्म झालाय, सर्व काही दिलंय, परंतु तरीही ती आमची मानसिकता आहे, ती एक विचारधारा आहे. काहीतरी केल्याशिवाय आपल्याला समाधान वाटत नाही, मन भरत नाही. मग आपण देवाकडे प्रार्थना केली की ह्या करताना आमच्याकडून हिंसा झाली, कोणाचं मन दुखवलं, व्यवहारात थोडंफार उन्नीस बिनीस होतच असतं आणि त्यातून मन पण दुखत असतात, आणि ते अस्वस्थता जी आहे आपल्या जीवनातली, आपल्या बुद्धीची, ती निघून जाण्यासाठी आपण काय करावं, परमेश्वराकडे प्रार्थना करावी. कारण आपल्याला तो अविभाज्य भाग आहे. एक व्यक्ती मला भेटली की आय एस ऑफिसर होते, मोठे रिटायर झाले,
आता आय एस ऑफिसर म्हटल्यानंतर तुम्ही सहजच विचार करू शकता, इस्टेटीची काही कमतरता नाही, पैशाची काही कमतरता नाही, सर्वच काही आहे. पण बाह्य अंगाने आपल्याला काय वाटतं की अरे आय एस ऑफिसर होते, मोठा बंगला आहे, मुलं आहे, सुनं आहे, नातू आहे, नाती आहे, दोन चार गाड्या आहे, शेती आहे, मग हे सुखीत असावेत, सुखीत असतील असं वाटतं की नाही? हवा पण वाटतो आपल्याला, वा वा काय त्यांचा आपल्याला अभिलाषा पण वाटते, काय जीवन आहे, काय लाईफ आहे. परंतु त्यांची भेट झाल्यानंतर ते म्हटले, बाबा बाह्य अंगाने आम्हाला सर्व लोक सुखीच समजत असते, तुम्ही पण समजत असा, परंतु तसं नाही आहे म्हटलं. म्हणजे का? तुमच्याकडे गाडी आहे, बंगला आहे, घर आहे, पैसा आहे, सर्वच आहे, जे पाहिजे गरजेचं, सुखाच्या अभिलाषेपोटी सुखाच्या व्याख्येत बसणारे सर्वच आहेत, मग तुम्ही सुखी असायला पाहिजे. म्हटले नाही. कारण काय असावं? म्हटलं तुम्ही तुमच्या यांनी सांगा, कारण आम्ही तर शास्त्राच्या अनुषंगाने आम्ही समजून घेतलेलं आहे. कारण कळत न कळत आपण जे कर्म करतो ते कर्म असंख्य असतात, सकाळ उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत आपण कर्मच करत असतो, आणि त्या कर्मामध्ये संत पण कर्म असतात, असंत पण कर्म असतात. म्हणजे पुण्यरूपाने, चांगल्या विचारांनी किंवा पॉझिटिव्ह विचारांनी आपण जे कर्म करतो त्याला संत कर्म आपण म्हणतो, आणि असंत कर्म अभिलाषेपोटी, स्वार्थापोटी, जे करायची गरज नाहीये ते बी आपण करतोय अभिलाषेपोटी, असंत कर्म करतोय. असंत कर्म आपल्याला अस्वस्थ करत असतं, दुःख देत असतं. म्हणले, बाबा तुम्ही बरोबर ओळखलं. म्हटलं, आता तुम्हाला जर तुमचे कर्म संत जास्त असतील आणि असंत कमी असतील तर अस्वस्थता कमी असेल, असंत जास्त असतील संत कमी असतील तर अस्वस्थता जास्त असेल. आपल्या कृतीनुसार, आपल्या कामानुसार आपल्याला पैशाचा इन्कम होत असतो. आता प्रत्येक हुद्द्यानुसार आपण नोकरी करतो, त्याच्यानुसार पगार पण असतात, जबाबदाऱ्या पण असतात, त्या पद्धतीनं त्या साऱ्या गोष्टी असतात. तर ते म्हटले, तुम्ही म्हणता तीच बरोबर आहे. आम्ही आमच्या जीवनामध्ये काम करत असताना, नोकरी करत असताना, कर्तव्य करत असताना पैसा कमावला, पैशाची अभिलाषा होती, पैशाशिवाय आम्हाला सुखाच्या व्याख्याच माहीत नव्हत्या, पैशा व्यतिरिक्त पैशाच्या पलीकडे काही असतं याचा आम्ही कधी विचारच केला नाही. कारण नोकरी आहे, पैसा भेटतोय, आणि मग पैशातून मिळवायचं काय? घरं मिळवायची, गाड्या मिळवायच्या, शेती मिळवायची, जे जे आहे ते मिळवायचं. परंतु आज मी जेव्हा भूतकाळात विचार करतो, एकांतात बसतो, आणि मी काय काय केलं या कर्माची माझ्या पुढे माझ्या जीवनाचा फ्लॅशबॅक घेत असतो, तेव्हा मात्र मला ते अस्वस्थ होत. आता त्यावेळेस हा हेतू नव्हता की ह्या कर्माने आपल्याला भविष्यात त्रास होणार आहे, आपल्याला माहित असतं का? नाही, आपण करत राहतो, वाटचाल करत राहतो. परंतु आज मला त्याची जाणीव झाली, मला गरज नसतानाही मी लोकांकडून विशिष्ट कामाचे पैसे घेतले, गरज नसतानाही माझं कर्तव्य, माझी ड्युटी असतानाही विशिष्ट लोकांना मी वाट पाहायला लावली. काम झालेलं असतानाही मी सांगितलं की उद्या या, परवा या, चार दिवसांनी या. या बऱ्याच गोष्टी आपण आता तुमच्या लक्षात आल्या आपण करतो. ह्या मात्र ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आता मला अस्वस्थ करतात, त्रास देतात. त्यातून तर पैसा भेटलाय आणि पैसा खर्च पण झालाय, पैसा कुठं राहतो का? पैसा खर्च झाला ना, घर घेतलं, जमीन घेतली, मुलांचे लग्न केले, गाड्या घेतल्या, पैसा काही राहत नाही. जे घेतलेला पैसा आहे तो खर्च झालाय, घेतलेला कर्म ते कुठं खर्च होणार? त्यालाही खर्च करावा लागेल ना. आणि मग ते खर्च करण्याचा जो भाग आहे ना तो म्हणजे अध्यात्म, तो म्हणजे धर्म, ते आपल्याला लक्षात येत नाही. आपण धर्म काय समजतो? कर्मकांड, विधी, कुठेतरी मंदिरात जाणे, पूजा अर्चा करणे, होम हवन करणे, काहीतरी अन्नदान करणे म्हणजे धर्म, तीच धार्मिकता, आणि त्याच अनुषंगाने आपण आजपर्यंत करत आलो. आता त्यांना ते अस्वस्थ करतंय, वेळ तर निघून गेली, कर्म तर होऊन गेले, आता करायचं काय? पर्याय काय त्याला? त्याला पर्याय आहे प्राची. चुकी केली ना आपण, एखाद्या आपला पाय लागला तर आपण काय म्हणतो? सॉरी, चुकी झाली. चुकीची जाणीव होणं, त्या जाणीवेतून त्या कृतीवर जाणं हे प्राचीनता असत, ही प्रार्थना असते. कळत न कळत आपल्याकडून कितीतरी चुका घडत असतात, परंतु काही जाणीवेपोटी पण घडत असतात, आणि ही चुकी कबूल करणं आणि त्या कबुलीतून आपलं जीवन पुढं सुखकर करणं हे अत्यंत महत्वाचं, हे माहीत असले. आपण करतो हे कर्मातून, जे करतो त्या कर्मातून काहीतरी आपल्याला चांगलं व्हावं, चांगला लाभ व्हावा, त्रास होऊ नये, आपल्याकडून पाप घडू नये आपण करतो, परंतु ते करण्याचं
जे माध्यम आपण निवडलेलं आहे ते ज्ञानावर आधारित नाही, ते ज्ञानावर आधारित आहे की नाही याचं कधी आपण चेकअपच केलं नाही, चेक केलं नाही. आपण एक्स वाय झेड व्यक्तीला विचारतो मार्गदर्शक म्हणून की बाबा आम्ही घर घेतलंय ना, आता घरबांधणी करायची किंवा घरभरणी करायची, आणि मग ते मार्गदर्शन करतात. आता ते मार्गदर्शन करतात त्या पद्धतीने आपणही करत राहतो, पण आपण कधी चेक केलंय का हे ज्यांनी सांगितलं हे खरंच शास्त्रात आहे का, यांच्या मनाचं आहे का? हे करत असताना खरंच माझ्या मनात जे आहे त्याचा रिझल्ट भेटल का, आउटपुट भेटल का, याचं आपण कधीच करत नाही. आपण एक काम आहे, ड्युटी आहे, कर्तव्य आहे, करून टाकायची, बात खतम करायची. कोण डोकं लावतो, कोण विचार करत, कोणी विचार करत, परंतु प्रपंच जड आहे तो वास्तविक शांतच आहे, त्याला शांत करण्याची गरज नाही. शांत आपल्याला करण्याची होण्याची गरज आहे, कारण आपण त्या प्रपंचाला तयार करत असताना आपण अस्वस्थ झाले. आपण आपल्या हातून कळत नकळत कर्म घडलेले आहेत, त्या प्रपंचाचे कर्म प्रपंचाने नाही केलेले. वीट माती रीती सर्व एकत्र आली ती आपोआप तयार झाली, आणि त्यांनी ते काहीतरी कर्म केलं त्यांना ते पाप लागणार, त्यांना भोगावं लागणार, असं काय असतं काय? नाही, हा आपला स्वार्थ आहे, आपली गरज आहे, आणि त्यानुसार आपण ती कृती केलेली आहे, त्याला कामाला लावलेलं आहे. त्या कृतीचं आपण भाग असल्यामुळं, आपण साक्षी असल्यामुळं, आपण माध्यम असल्यामुळं त्याचं जे बी आहे ते आपल्या खात्यात आहे. आपण काय करतो, हे करा आणि दुसऱ्याच्या खात्यात टाकून द्या, ही आपली मानसिकता असते प्रवृत्ती, पण असं काही नसतं. शास्त्र काहीतरी वेगळंच सांगतं, आपल्याला शास्त्रात जाण्याला वेळच नाही, दिवसभरामध्ये आपलं शरीरच नाही. आता तुम्ही धार्मिकता करता, असा कोणी माणूस नाही जगामध्ये का धार्मिकता करतच नाही, एक माणूस सुद्धा कोणीही सापडणार नाही. जो निरीश्वरवादी तो सुद्धा धार्मिकता करतो, त्याची कुठेतरी श्रद्धा असते की नाही, कुठेतरी आधार असतो, त्याला इन्सिक्युर फील करतो, तो आधार पाहिजे असतो, म्हणून तो धार्मिकतेचा आधार घेतो. पण जरी निरीश्वरवादी असेल, परमेश्वराला मानत नसेल, तरी त्यांनी कोणाचा तरी आधार घेतलेला, मग कामाचा असेल, कर्माचा असेल, काही मान्यतेचा असेल, राजस प्रवृत्ती असते, तामस असते, सात्विक असते, त्याच्यानुसार त्यांनी ते विचार केलेले असतात, त्याचा त्यांनी आधार घेतला. म्हणजे प्रत्येक जीव आस्तिकच असतो, नास्तिक कोणीच नाही जगावर, तो माध्यम वेगळं आहे. बरं, धार्मिकता करतोय आपण, एकीकडे आपण काम करतोय, कष्ट करतोय, शेती करतोय, नोकरी करतोय, व्यवसाय करतोय, त्यातून पैसा भेटतोय, पैशातून घर चालतंय. आपल्या ज्या गरजा आहे, या गरजाच्या आपल्या संकल्पना आहे, व्याख्या आहे, कोणत्या बी असं, अन्न वस्त्र निवारण, त्याच्या पलीकडे मग टीव्ही आहे, घर आहे, गाडी आहे, जे बी आहे, मोबाईल आहे, याच्या बी व्याख्या आहे, त्या व्याख्या बसवायला त्याला तुमच्या सुखाला करावं लागतं काय काम, आणि त्याला पर्याय एकच आहे, पैसे. पैसे व्यतिरिक्त काय करतं का? आता आम्ही खूप धार्मिकता करतो, खूप धार्मिकता करतो, मोबाईल आपोआप आला का, लगेच जादू केली, चलो सॅमसंगचा मोबाईल एवढ्या हातात नाही येऊ शकत. तुम्ही किती काम केलं, किती कष्ट केले, आपोआप काहीच होत नाही. यातून काम करातून पैसा भेटतो, पैशातून या वस्तू तुम्हाला भौतिक जगाच्या ज्या बी आहे त्या विकत घेत आहे. आता तुम्ही खूप धार्मिक झाले, जाऊ द्या आता सोडून द्यायचं, बाबा म्हणताय खूप धार्मिकता करायला लागली तुम्ही, आता सकाळ दुपार संध्याकाळ मग धार्मिकता करता, मग महिन्याचा किराणा भरेल त्यांनी, किंवा तुमच्या ज्या गरजा आहेत त्या भरल्या जातील. पेट्रोल पंपावरती जाऊन आम्ही खूप धार्मिक आहे, टाका 2 लिटर पेट्रोल असं म्हणाल तुम्ही, असं होत नसतं. जर पैशाने जर तुमच्या सुख तुम्हाला प्राप्त करता येतात, पण पैसा जर कामातून नोकरीतून भेटतोय, तर मग अध्यात्माची गरज का पडली तुम्हाला? का धार्मिकता करता तुम्ही? कशासाठी करता? करण्याची गरज का पडली? ही बी तुमची मानसिकता आहे, इनसिक्युर फील करताय, काहीतरी करायला पाहिजे, नको पाप, नको परीक्षा, नको अडचण, सारे करतात. म्हणजे 3 कारणांनी धार्मिकता करताना तुम्हाला लोक दिसतात, तुम्ही ह्या 3 कारणातच बसतात. एक तर परंपरागत 99.99% लोक धार्मिकता करतात, वाडवडील करतात, तुम्ही करत आले, मागचं आलं पुढं ढकल, आणि ती तर संस्कार आहे आपल्याकडं. एखादी गोष्ट आली की आपण वाचित नाही, लगेच फॉरवर्ड, लगेच फॉरवर्ड, ही सवय आहे की नाही आपल्याला? कोणीतरी सांगितलं, आपल्याला सांगितलं असतं, आपण आपल्याजवळ नाही ठेवत, आपण लगेच फॉरवर्ड, लगेच दुसऱ्याला सांगतो. प्रत्येक गोष्टीचा आपल्याला फॉरवर्ड करण्याची एक सवय लागलेली. तसं परंपरागत आपल्याकडे साऱ्या गोष्टी आलेल्या आहेत, परंपरागत धार्मिकता करणारे तुम्ही लोक आहात सर्वच. तुम्ही म्हणजे जनरल बोलतो, तुम्ही म्हणजे तुम्हीच नव्हे, लगेच अंगावर घेऊ नका का, बाबा नका हे सांगायला बोलवलं काय, आपला युग लगेच हटवतो, लगेच आपलं राग येतो आपल्याला, माझ्या पुढे बोलणार नाही पण नंतर बोलणार तुम्ही, आम्ही म्हणजे काय, आम्ही काय धार्मिक नाही का, असं काही नसतं. मनावर काही घ्यायचं नाही, आजपर्यंत आपला तो खानदानी फंड आहे, आपण कोणतीच गोष्ट मनावर घेतच नाही, त्याच्यामुळे आजही तुम्ही मनावर घ्याल की नाही शंकाच आहे. धार्मिकता परंपरेने करत आलो, दुसरं कारण नाही, 100% भीती आहे मनामध्ये, भीतीनं धार्मिकता करणारे तुम्हाला प्रत्येक माणूस दिसेल. भीती आहे, कशाची भीती माहीत नाही, ती अनामिक भीती, भय हा आपला स्वभाव आहे, अष्ट स्वभावापैकी हा भयाचा स्वभाव आहे,
शुदा पिपासा मल मूत्र निद्रा भय हे स्वभाव आहे. स्वभावातला एक भय हा प्रकार आहे ना, तो अत्यंत स्ट्रॉंग असतो. आपल्याला कशी जी भीती वाटते, डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आता काय झालं, मी काही नाही, मला कसं तरी होतं, भीती वाटत, आजारही सांगता येत नाही आपल्याला, तरी प्रॉब्लेम आहे. याचं कारण आहे आपण समजून घेत नाही. आपण मालिका पाहून पाहून अशा लेवलवरती ती मालिका बंद होती का, रात्रभर आपण तो विचार करतो का याचं काय होऊ द्या आणि याचं काय होऊ द्या, हे असं असतं आपल्या लक्षातच येत. कितीतरी डॉक्टर्स मित्र आहे ना, ते मला सांगत राहतात अहो काय सांगायचं, समाज कुठं चालला, आणि सर प्रमाण सर्वांमध्ये स्त्रियांमध्ये दिसतं. म्हणजे काय झालं डॉक्टर, झालं फॅमिली डॉक्टर सांगतात, त्यांना काय झालं, सर्वात जास्त कारण म्हणजे कसं तरी होतं, काय होतं काय पाहिजे, आणि मग समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन एखाद्या डॉक्टरचा पॉझिटिव्ह असतो. आणि मग त्यांनी चिंतन केलेलं असतं की प्रमाण का वाढली, मानसिकता का वाढली, मानसिक आजार मानसिक प्रॉब्लेम्स का निर्माण झाले, तुम्ही चिडचिड का करता, अस्वस्थ का आहे. तर 80% अस्वस्थता ही मानसिक असते, 80% आजार हा मानसिक असतो, 20% शारीरिक असतो. हे डॉक्टरांनी मला सांगितलेलं सायंटिफिकली तुम्ही अनुभव घेऊ शकता, तर आपण ते मान्य करत नाही. भीती कोटी आपण धार्मिकता करणाऱ्यांची संख्या आज मंदिरांमध्ये गर्दीच गर्दी, लोक धार्मिक झाली. धार्मिकता ही भीती घालवण्याचं साधन आहे का भीती निर्माण करण्याचं साधन आहे याचा आपण विचारच करत नाही. आपल्याला भीती घालवण्यासाठी आपण धार्मिकता करायला लागलो, पण त्या धार्मिकतेमुळे जर आपली भीती वाढत असेल तर ती धार्मिकता योग्य की अयोग्य, चुकी की योग्य, हे आपण लक्षात यायला पाहिजे. आपल्याला लक्षात येत नाही. गर्दी तर आपली भरपूर आहे, ती प्रत्येक ठिकाणी मंदिरात गर्दीच गर्दी आहे की नाही. आणि तिसरं अत्यंत महत्वाचं कारण मॉब सायकोलॉजी. अशा अशा विशिष्ट मंदिरात इतकी गर्दी असते आणि ते 100% नवसाला पावते. नवसामध्ये आपला हातखंड आहे. आपल्याला आपलं लग्न झालं, आपल्याला मुलं झाले, मुली झाल्या, त्यांनाही मुलं मुली झाले तरी आपले नवस संपतच नाही. आणि नवसासाठी एक स्पेशालिटी आपण मग ठरवलेली असते, विशिष्ट मंदिर ही स्पेशालिटी. डॉक्टरांचा पर्याय असतो ना, BHMS, BAMS, BHMS, MS, मग MD, हे की नाही, पर्याय ठरलेले असतात ना. तसे मग आपला जेवढा प्रॉब्लेम मोठा तेवढा मग आपलं मंदिर आहे तितक्या लेवलचं राहत. बघा जे सारेच मुंबईमध्ये तुम्ही TV वर पाहत असतात की मोठे मोठे जे सिने मधले जे अभिनेते आहे किंवा स्पोर्ट मोठे मोठे लोक आहे किंवा पॉलिटिकल लोक आहे खूप श्रीमंत आहेत, ते कुठे जातात, विशिष्ट तिकडं कुठे जाते, जेजुरीला नाही जाते, पंढरपूरला नाही जात, ते कुठे जातात, सिद्धिविनायक, आणि त्याच्यातले त्याच्यापेक्षा थोडेसे खालचे मग ते शिर्डीचा साईबाबा आहे की नाही श्रीमंत, त्याच्या पलीकडं थोडंसे आणखीन असेल तर मग ते डायरेक्ट कुठं जातात, केस काढतात तिरुपती बालाजी. तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही कुठे जातात हे तुम्हाला माहिती आहे. हे सांगण्याचं तात्पर्य काय की आपण याच्या सुद्धा वर्गीकरण केलं, हे वर्गीकरण आपण आपल्या अनुषंगाने केलेलं आहे. मग सायकोलॉजी आहे, इथं सुद्धा आजूबाजूला कोणत्या मंदिरात जास्त गर्दी आहे तिथंच आपली जाण्याची मानसिकता असते. मंदिरं अनेक असतात आणि बिझनेसमध्ये सुद्धा बघा एकाच ठिकाणी 4 हॉटेल असतात. माझी बारीक नजर असते, मी प्रवासात जातो कुठं जातो कुठं जातो, एका हॉटेलमध्ये जास्त गर्दी असते त्याच्यात कमी त्याच्यात काहीच कारण गिरायकच नसतं. मॉब सायकोलॉजी. हॉटेलवाले मित्र आहे माझे, म्हटलं तुम्ही बिझनेस करण्याचा काय फंडा वापरतात, म्हटलं काही नाही आमच्याकडे 4 गाड्या आहे, म्हटलं आमच्या त्या 4 गाड्या आहे ना सतत हॉटेल पुढे लावलेलं राहतं आणि मधून मधून 2-2 तासांनी आम्ही त्याच्या जागा पण बदलत असतो. याचं कारण काय, लोकांना वाटतं अरे लय गिरायकी, चलो आपण इतके हुशार आहोत प्रत्येक गोष्ट आपल्याला प्राप्त करता येते. गर्दी जी तर आहे ना तिथं, ह्या देवाकडे गर्दी तिथं आपला प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे प्रत्येकाने प्रत्येकाच्या पद्धतीनं ही मानसिकता करून घेतलेली आहे, परंतु ही जी मानसिकता आपण तयार करून घेतलेली आहे ही किती ज्ञानावर आधारित आहे, किती खऱ्यावर आधारित आहे, किती सत्यावर आधारित आहे याचा आपण तरी विचार करा. परंतु भौतिक जगात जीवन जगत असताना अशी एकही गोष्ट नाही का ती ज्ञानाशिवाय तुम्हाला करता आलेली आहे करता येईल, कोणतीच नाही. तुम्ही स्वयंपाक करता त्याला ज्ञान लागतं, मीठ किती टाकायचं, मिरची किती टाकायचं, तेल किती टाकायचं लागते का, थोडं बिघडलं तर मग काय काय बिघडते तुम्हाला सांगायची गरज नाही. रात दिवस खराब झाला मग आपला, कळत न कळत तुम्ही मोबाईल पाहता पाहता व्हॉट्सअप पाहता आणि फॉरवर्ड करताना मीठ डबल टाकणे गेलं तर बस दिवस खराब आपला, कारण घरच्यांनी मग आपल्याला काढलं का, तुमचं लक्षच नाही. मोबाईल पाहता पाहता तुम्ही मीठ किती टाकलंय भाजीमध्ये, त्याच्यावरून भांडत त्याच्यावरून वाद झाले दिवसभर प्रॉब्लेम. मुलगा भाजी खात नाही, मुलगी भाजी खात नाही, आणि साहेबांचा तर विशेष नाही, एक तर आवडीची नव्हती तुम्ही केली त्याच्यातही मीठ जास्त, प्रॉब्लेम प्रॉब्लेम. या साऱ्या ज्या गोष्टी आहे ना या ज्ञानाशिवाय तुम्हाला मीठ खाताच येणार. मग काम ज्ञान, व्यवसाय ज्ञान, नोकरी ज्ञान,
कितरी डॉक्टर साहेब वकील साहेब आपण त्यांना काय बोलतो काय चाललंय ते म्हणतात प्रॅक्टिस चालू आहे. प्रॅक्टिस हा शब्द वापरतात बघा तुम्ही ते म्हणता का आम्ही डॉक्टर की करतोय. प्रॅक्टिस हा शब्द याचा अर्थ काय हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे. हे जे ज्ञान आहे हे अमर्याद आहे. मी एक विशिष्ट अवयवाचा डॉक्टर असेल विशिष्ट उपचार करण्याचा एक विशिष्ट आजाराचा डॉक्टर असेल पण आजारात हजारो आहे. कारण का शरीरामध्ये हजारो अवयव आहे आणि हजारो अवयवांचे हजारो आजार आणि हजारो आजारांचे हजारो डॉक्टर. मी एक त्यातला आहे म्हणून ते म्हणतात प्रॅक्टिस. वकिलांना विचारतं प्रॅक्टिस शब्द का वापरतात प्रॅक्टिस त्याच्या पाठीमागे तेच कारण आहे. हजारो भांडण हजारो वाद हजारो केसेस हजारो कल. माझे मित्रमंडळी आहे डॉक्टर्स आहे वकील आहे त्यांच्याशी मी गप्पा मारता मारता नॉलेज घेतो की काय नेमकं बाबा शब्दाच्या पाठीमागचं रिझन काय कारण काय आणि कोणत्या कोणत्या केसेस येतात जास्तीत जास्त केसेसचं आत्ताचं प्रमाण काय आहे. आता करंट केसेस आपण म्हणतो ना करंट काय बाबा करंट बातमी आपल्याला लागते ना ब्रेकिंग न्यूज तशी तुमच्या कोर्टातली ब्रेकिंग बातमी किंवा ब्रेकिंग केस कोणते जास्त प्रमाण कशाला वाढले जास्त प्रमाण आहे सर्व कौटुंबिक वाद. आजचं ब्रेकिंग न्यूज आहे तुम्हाला सांगते कौटुंबिक वाद कारण कुटुंब व्यवस्था आपली ज्ञानावर आधारित राहिलेली गरजेवर आधारित झाली आणि गरजा आपल्या मर्यादित नाही ज्ञानावर आधारित नाही. तुम्ही लग्न करताना ब्राह्मणांकडे जाता गुण जुळवता का नाही मुला मुलींचे गुण जुळले तरच लग्न रिस्क अजिबात घ्यायची नाही घेतात की नाही 100% अजिबात नाही. एक ब्राह्मण नाही पटला तर दुसरा दुसरा नाही तर तिसरा परंतु रिस्क अजिबात नाही. गुंजवळल्या जातात गुंजवळल्यानंतर मग गोरज मुहूर्त मग ब्राह्मणाच्या त्यांच्या त्या सर्व पूजा अर्चा वगैरे एकदम सिस्टमॅटिक अजिबात चूक झाली नाही पाहिजे. परंतु तरीही वकील लोक काय म्हणतात 65% म्हणजे 65% फारकतीचं प्रमाण वाढलं. जर सारं सिस्टममध्ये होतंय हे प्रमाण का वाढलं तर हे अज्ञानाचं कारण आहे मानसिकतेचं कारण. या सिस्टम ही तुम्हाला सुख देणारी नाही आहे. या विशिष्ट वेळेत त्या त्या समाजाच्या व्यवस्थेनुसार त्या त्या गरजेनुसार त्या त्या विशिष्ट वर्गांनी आपल्या उत्पन्नाच्या साधनाच्या अनुषंगाने तुमच्यावरती लादलेली गोष्ट आहे. आणि तुम्ही काय म्हणता वेळच नाही कशासाठी डोक्याला ताण करायचं यांनी सांगायचं आपण ऐकायचं करून घ्यायचं कोण एवढं डोक्याला ताण. धर्माच्या बाबतीत तुम्ही कधी विचार केलाय का आजपर्यंत तुम्ही कोणत्या सत्संगाला गेले एवढे शांत बसले मी सांगू राहिले ऐकले. एक मानसिकता म्हणून गेले असेल भजनाला गेले कीर्तनाला गेले ऐकायचं म्हणून ऐकलं पण तत्वज्ञानाच्या अनुषंगाने ही जो विषय चालू असे विषय कधी हाताळले वेळच नाही आपल्या. म्हणून हे सारं जे आहे हे आपण समाजामध्ये पाहत असतो अनुभवत असतो पण आपल्या लक्षात येत म्हणून धार्मिकता करण्याचा उद्देश तुमच्या लक्षात न आल्यामुळं तुम्ही धार्मिकता तर करताय. हे तीन कारणांनी करताय. एक तर मॉब सायकोलॉजी आहे किती आहे किंवा परंपरा आहे. बरं परंपरा हजारो तोडल्या आपण आपल्या वाढवाडला नाही. शेतीमध्ये करत असताना शेतीमध्ये आपण किती बदल केला आपल्या वाढवाडला म्हणजे कधी नोकरीच करत नव्हतो आपण नोकरी करायला लागलो व्यवसाय करत नव्हतो व्यवसाय करायला लागलो. आपल्या कपड्यात बदल राहणीमानात बदल खाण्यात बदल बोलण्यात बदल विचारात बदल हजारो बदल आपण केले परंपरा तोडण्यासाठी. कारण भौतिक जगामध्ये सुखाची अभिलाषा आपल्याला आपल्या देवाने काही बदलले नाही विचारधारा काही बदलली नाही आपली धार्मिकता काही बदलली नाही आपला धर्म काही बदलला नाही. जो आहे तो जसा आहे तसाच आहे. तेच नवस आहे त्याच देवता आहे त्याच अनुषंगाने आपले शेती आहे मागणं आहे सारं चालू आहे. सेम टू सेम काहीच बदल नाही. जर इकडं बदललं तर ते बी बदलण्यासाठी आपण काहीतरी आपल्या बुद्धीला ताण देऊन विचार करायला पाहिजे की मॉब सायकोलॉजी आपली बदलली नाही परंतु आपण व्यावहारिक जगामध्ये मॉब सायकोलॉजी बदलली. फक्त धर्मातच मॉब सायकोलॉजी तुम्हाला दिसते. तुम्हाला तुमच्या घरामध्ये डिफरंट सर्व वस्तू पाहिजे असते. शेजारी जो फ्रीज आहे तो आपल्याला नको आहे. त्यांचा एक दरवाजा आपल्याला दोन दरवाजेच पाहिजे. मग तीन दरवाजात आणखी बांधता आलाय का चेंजेस सांगता आलं पाहिजे. सांगितल्यानंतर त्यांना आकर्षण निर्माण झालं पाहिजे आणि आकर्षण होऊन त्यांनी पाहायला आलं पाहिजे नाही तर घेण्यात काय अर्थ आहे की नाही. आपण साडी आणायला जातो आता दिपोळीचा सीझन आहे डिफरंट साडी आपण ते काय म्हणतात ते कोणती साडी वापरतात डिझाईन साडी. मी एका मित्र माझे आहे म्हणजे डिझाईन काय बांगडे म्हणजे डिझाईन साडी अशी असते का ती एकच साडी आहे पीसच एक असतो आणि ती दुसरी पिसत नसतात. म्हणलं याचं कारण काय डिझाईन साडीचे दोन पैसे भेटतात हा महत्वाचा मुद्दा. आणि ह्या शहरामध्ये हजारो असतात म्हटले फक्त आमची मानसिकता त्यांची मानसिकता सांगितली डिझाईन साडी म्हणजे आपली मानसिकता काय ही आपल्याकडं आपलीच आहे. कारण काय लोकांनी पाहिलं पाहिजे
आणि ते करा आपल्याला आता वस्त्रातलं काही कळतं का, काही समजतं का, आपण कधी काही ट्रेनिंग घेतली का? परंतु तुम्ही माझ्या भगिनी, तुम्ही सहज विचार करा, तुम्हाला दोन साड्या घ्यायच्या राहत, तुम्ही गुपचूप एकदा गेल्या आणि दुकानदाराकडून 2 मिनिटात साड्या घेऊन आल्या, असं कधी झालं कधी होणार? असं कधीच होत नसत. एक तर 2 साड्या घ्यायच्या पुऱ्या सोसायटीला माहित असत, मैत्रिणी असतात ना साड्या घ्यायच्या. तुझ्या साड्यांच्या वेळेस मी आले होते का? नाही. मग माझ्या साड्या घ्यायच्या वेळेस तुला यायला पाहिजे. संगत आहे ना? ठीक आहे, काय हरकत नाही, जाऊ शॉपिंग. तिचा भाव काय राहतो? घ्यायच्या येईल पण समजेल मला, कळेल मला, वाटलं तर यासाठी मला घ्यायचं आहे की नाही. कुठं सेल चालू आहे तुम्हाला 100% माहिती, कुठं डिस्काउंट चालू आहे सर्व माहिती असते. कितीची किस्सा आहे आपली. सांगण्याचं तात्पर्य काय आहे? हिची किस्सा आहे आपली. आपला मुळात जो स्वभाव आहे, जी प्रवृत्ती आहे जीवाची, हिची किस्सा काय? आपण फसल्या लावण्याची काळीची किती आपण घेतो. बरं, 4 दुकानं पाहतो, 10 ठिकाणी रेट पाहतो, कलर पाहतो, आणि एखादी पसंत पडलीच पडली तर त्या दुकानदाराला काय सांगतो? आम्ही घेऊन जातोय. पण यदाकाली त्यांना नाही पसंत पडली तर बदलून देता येईल का? तर नेतो, अन्यथा नाही. सॉरी, रिस्क अजिबात आपण कोणत्याच गोष्टीत घेत नाही. सांगण्याचं तात्पर्य, भाजीपाला आणायला गेला तुम्ही विश्वास ठेवता का त्या भाजीपाल्यावरती? नंतर थांबतो आम्ही, चेक करून घेतो तो भाजीपाला किती आणि किती तास आपल्याला उपयोगी पडणार आहे याचा विचार करून तुम्ही किती चिकित्सा लावायला पाहिजे. आणि घ्यायचा कोणता आहे, खायचा आहे, परत आता जे आहे ते पडणारच आहे, काय विचार करायचा? असं कधीच विचार करत नाही आपण. सांगण्याचं तात्पर्य, चिकित्सा आहे आपली, आणि ही चिकित्सा आपली धर्मामध्ये कुठं दिसत नाही. का धार्मिकता करायची? तुम्ही कधी ताण दिला का डोक्याला? 3 कारणं तुम्हाला सांगितले, 3 कारणामध्ये तुम्ही धार्मिकता करताय की नाही? याच्या व्यतिरिक्त चौथं कारण तुमच्याकडे एखादं असेल तर सांगा, मला कळेल. सांगा चौथं कारण काय. पण शास्त्राने ही 3 कारणं सांगितलेली नाही, ही मानवनिर्मित आहे आपल्या पद्धतीने. आपण आपल्यासाठी आपल्याला जे गरजेचं आहे आणि जे आपल्याला करण्यासारखं जे करता येईल ते कारण आपलं, बाकी दुसरं डोकं लावायचं काम नाही. पण शास्त्राने काय सांगितलंय? श्रीमद भगवद्गीता आपला जगमान्य ग्रंथ, आपला धर्म ग्रंथ आहे, माहिती की नाही? जगमान्य ग्रंथ. आपण कधी कोणी सांगितलं हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता? ते गीता सांगतो आपण, कोणती सांगत नाही. ग्रंथ तर हजारो आहे आपल्याला, हजारो आहे. वेद आहे, उपनिषद आहे, कुराण आहे, ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, की नाही? कितीतरी. परंतु आपण श्रीमद भगवद्गीता सांगू, याचं कारण काय असेल हे तुम्ही कधी विचार केला का? हे जे सारे जे तुम्ही ऐकले ना आज, 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद, संत ज्ञानेश्वरी असेल, दासबोध असेल, जे बी असेल, हे सर्व साहित्य हे संतांनी लिहिलेलं आहे, मार्गदर्शन पण. मी पण पुस्तकं लिहितो, मी एम ए झालोय मराठीतून, मला पण आवड आहे, मी पत्रकारिता पण करायचं, आज पण लिखाण माझं चालू आहे, माझी पुस्तकं आहे प्रकाशित झाली. मी लिहिलं आणि परमेश्वराने स्वतः श्रीमुखी सांगलं, याच्यात फरक आहे की नाही? श्रीकृष्ण महाराजांनी जी भगवद्गीता सांगितली ती मुखी सांगितली समाज. आणि हे सारं ऋषी मुनींनी आपली प्रचिती, आपली साधना, आपली अनुभूती या समाजाला मार्गदर्शक ठरावी या अनुषंगाने मी माझा अनुभव सांगितला. माझा अनुभव तुम्हाला येईलच याची काही गॅरंटी का? प्रत्येकाचं विचारधारा वेगळी, अवस्था वेगळी, प्रयत्न वेगळा, त्याच्यामुळे प्रत्येकाचं वेगळं असतं. तर भगवद्गीतेलाच का सांगितलं? तर श्रीकृष्ण महाराज स्वतःच्या मुखी हे तत्वज्ञान सांगितलं, म्हणून भगवद्गीता आपला धर्मग्रंथ जे मान्य करते. आता तुम्ही वाचलाय का? वाचला नसेल तर तुम्ही हिंदू कशी काय? आणि वाचला नसेल, समजून घेतला नसेल, जी धार्मिकता करण्याचा बेस काय? प्रमाण पाहिजे ना. आपण एखादी गोष्ट आणायला जातो तर त्याचं बेस ते देतात, प्रमाण देतात. ते प्रमाण जर आपल्याकडे नसेल तर मग आपण जी धार्मिकता करतो याचा बेस नाही, प्रमाण नाही. कुठे शाळेत गेलो नाही, कुठे कॉलेजला गेलो नाही, काही ट्रेनिंग घेतलं नाही, काही शिकलो नाही, तरी आपण करत आलो. या 3 कारणांमुळेच बघा, डॉक्टर आहे, 4 वर्ष ती डॉक्टरची डिग्री घेतोय, डिग्री घेतल्यानंतर लगेच हॉस्पिटल टाकतच नाही, तो कुठंतरी एखाद्या हॉस्पिटलमध्ये म्हणून प्रॅक्टिस करतो काहीतरी अनुभव घेण्यासाठी 2 वर्ष 4 वर्ष, नंतर मग OPD टाकतो, नंतर हॉस्पिटल टाकतो. जे हॉस्पिटल टाकायला बी आता 4-5 डॉक्टर एकत्र येतात, नंतर हॉस्पिटल टाकतात. आता बरेचसे मित्रमंडळी आहे ना, एकट्याचं कोणाचंच हॉस्पिटल नाही, 5 जणांनी यायचं. ऑर्थोपेडिक आहे, हृदय रोगतज्ञ आहे, वेगळा हा वेगळा, अशी स्पेशालिटी एकत्र करून मग स्पेशालिटी हॉस्पिटल दिसतात आपल्याला बऱ्याच ठिकाणी. याचं कारण काय की एक खिडकी असते. तुम्ही आले कोणताही आजार असो आम्ही देऊ शकतो, इकडे वेगळं तिकडे वेगळं असा काहीच विषय नाही. बिझनेसच्या अनुषंगाने त्यांनी ती विषय व्यवस्था केलेली आहे. आपणही तेच पाहतो का, असं कोणता देव आहे का साऱ्या व्यवस्था आपल्याला तिथे भेटतील? परंतु असं काही नाही. धार्मिकता करण्याचा उद्देश अर्जुन देवाला परमेश्वर श्रीकृष्ण महाराजांनी स्पष्ट आणि पारदर्शकपणे सांगितलेला आहे का? अर्जुन देवा,
आपल्या धर्माचं तत्व सिद्धांत तुम्हाला माहित नाही. हिंदू धर्माचं मूळ तत्व काय आहे, तसा मूळ धर्म आपण धर्मग्रंथ शोधला, तसं मूळ तत्व आहे पुनर्जन्म. जन्माला आलेला म्हणून शिमरतो, मिलेला म्हणून जन्माला येतो. आपला धर्माचं मूळ तत्व आहे, लक्षात ठेवा. ही इनकमिंग आउटगोइंग आपण कंटिन्यू पाहत असतो. जन्माला आलेले बाळं पाहतो, मिलेले माणसं पाहतो, जे जन्माला येतात तेच जातात. अंतर जास्त असतं, कोणी 50 वर्षांनी, कोणी 70 वर्षांनी, कोणी 80 वर्षांनी, परंतु जन्म आणि मृत्यू ही तारीख फिक्स आहे. ज्या अर्थी जन्माला आलेला जातो त्या अर्थी मेलेला पण जन्माला येतो, हे लक्षात घ्या. उलट करा, हे कंटिन्यू चालू आहे. आणि हा आपल्या धर्माचा सिद्धांत, जन्माला येऊन करतो काय, कर्म करतो, या कर्मातून ती भोगण्यासाठी नरकात जातो, दुःखात जातो. कारण आपण जोडलेले कर्म आहे ना, असंत कर्म जास्त असतात. 99.99% एखादा टक्का जी बी ज्याला धर्माची थोडीशी जाणीव आहे, भीती आहे, कळत न कळत त्याच्याकडून एखादं घडलं तर त्याचा फायदा भेटणार त्या सुखफळात. दुःख फळं आपल्याला जास्त असतात, आणि हे दुःख फळं आपण दररोज बघत असतो. 84 लाख युनी कुत्रा आहे, मांजर, डुक्कर आहे, म्हैस, बैल, झाडांमध्ये सुद्धा जीव असतात. हे शास्त्राने सांगितलं, पण विज्ञानाने सुद्धा सिद्ध केलेले. 10-12 वर्षापूर्वी सर्व सायंटिस्ट जगातले एकत्र आले, त्यांनी संशोधन केलं, एक प्रयोग केला, त्यांनी गॉड पार्टिकल नावाचं, ते ऐकलं असेल तुम्ही. आता तुम्ही पेपर वाचता, किती करंट नॉलेज आहे तुम्हाला माहीत नाही. गॉड पार्टिकल नावाचं एक पाठ शोधून काढला, आणि ते म्हटले हे एक विशिष्ट शक्तीचा एक भाग आहे, त्या शक्तीमुळं या त्यामध्ये जीव आहे, आपण जीव म्हणतो. त्यांनी त्याला गॉड पार्टिकल हे नाव दिलेलं आहे सायन्सच्या पद्धतीनं. परंतु सायन्स जे डेव्हलप होतं आहे, होणार आहे, त्याला शास्त्राचीच जोड आहे, शास्त्राचीच प्रेरणा आहे. एखादी गोष्ट आहे म्हणून शोधता येते ना, नसेल तर त्याला शोधता कसं येईल. न्यूटननी गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला, त्याच्या अगोदर गुरुत्वाकर्षण होत नव्हतं काय. मग तुम्ही शाळेमध्ये शिकले का गुरुत्व, ते न्यूटन बसले होते झाडाखाली, मग काय सफरचंदाचं झाड होतं, सफरचंद खाली पडलं, त्याच्या डोक्यात आलं का अरे सफरचंद खाली पडलंय, म्हणजे कशामुळे पडलं, गुरुत्वाकर्षण. मग त्यांनी शोध लावला तेव्हा गुरुत्वाकर्षणाचं कार्य चालू झालं का, अगोदर मग ते फळ काय वरती जात होतं काय, ते खालीच येत होतं. ते गुरुत्वाकर्षण हा होतच, परंतु याच्या लक्षात आलं म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं. सांगण्याचं तात्पर्य काय की विज्ञान हे जे डेव्हलप होतंय ते आहे, फक्त आपल्याला काल दिसत नव्हतं, आज दिसायला लागलं. काल लक्षात आलं नव्हतं, आज दिसायला लागलं. आज लक्षात आलं, त्याचा उपयोग घ्यायला लागला. परंतु शास्त्र हेच विज्ञान आहे. आपण कितीतरी लोकांना म्हणत राहतो की जिथं विज्ञान संपतं तिथं अध्यात्म चालू होतं, जिथं अध्यात्म आहे तिथं विज्ञान आहे, जिथं विज्ञान आहे तिथं अध्यात्म. या जीवनाच्या गाडीच्या, जीव जगण्याच्या या गाडीचे दोन चाक आहे, विज्ञान आणि अध्यात्म, वेगळं नाही. परंतु शास्त्राचा अभ्यास केल्यानंतर ते तुमच्या लक्षात येईल. जिथं विज्ञान आहे तिथं अध्यात्म असतं. कारण कोणतीही गोष्ट कार्याला येते ती कारणाशिवाय येत नाही, कारण लागतं त्यात. फक्त त्या कारणापर्यंत आपण जाऊ शकत नाही, आपल्या बुद्धीची लेंथ नाही, तेवढा वेळ नाही, तेवढी ताकद नाही आपल्या बुद्धीमध्ये. मग आपण काय म्हणतो, हा चमत्कार, चमत्कार वगैरे असं काही नसतं. चमत्कार हा असा एकच आहे, आपण आपल्याला बदलतो. कारण आपण काल काय होतो ना, आज काय आहे, उद्या काय होणार आहे, आपल्याला बदलणे. बदलणे कोणत्या कर्माच्या अनुषंगाने, निगेटिव्ह विचाराच्या अनुषंगाने, दोषाच्या अनुषंगाने. काल मी खोटा बोलत होतो, आज मी खोटं बोलणार नाही, मी बदल केला. हेच आश्चर्य असतं, कारण आपण आपल्याला बदलणं हे सर्वात मोठं चॅलेंज. आपण कधीच म्हणत नाही मी खोटा बोलतोय, खोटं बोललेलं असतं, पण ते कसं खरं आहे हे सांगण्यासाठी सर्वात जास्त एनर्जी आपली लागत असते. आणि हे अनुभव तुम्ही दररोजचे घ्या. अध्यात्म अध्यात्म